गतिबंध मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम मागील 5 वर्षांपासून आरंभ नावाची संस्था करत आहे. समाजातील हे चौकट राजे आम्ही वेगळे म्हणत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. निसर्गानं अन्याय केला तरी आम्ही वेगळे आहोत हे सिद्ध करत अनेक गतिमंद मुलं आपलं स्थान निर्माण करत आहेत. त्यांच्या मदतीला आहे आरंभ ही संस्था. 40 मुलांचं पालकत्व सांभाळणाऱ्या संस्थेच्या अंबिका टाकळकर आणि त्यांच्या सहकारी यांच्या कार्याला खरंच सलाम करावा लागेल. MCNच्या योगिता महाजन यांनी या चौकट राजांशी संवाद साधला त्यावेळी एकेकाचे गुण समोर आले. शहानूर मिया दर्गा परिसरातील ही संस्था बाहेरून पाहिली तर कोणत्याही प्राथमिक शाळेसारखी दिसेल. मुलांसाठी खेळणी, भिंतींवर चितारलेली चित्रे, बागडणारी मुलं. जवळ जाऊन पाहिलं तर मात्र ही मुलं काहीशी वेगळी असल्याचं दिसतील. थोराट दिसणारी ही मुलं सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असली तरी त्यांच्यातील कलागुण आणि हजरजबाबीपणा पाहिला तर थक्क व्हायला होतं. गतिमंद मुलांना सर्वसामान्य मुलांसारखं स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांच्या दैनंदिन वर्तनावर काटेकोर लक्ष ठेवावं लागतं. ही मुलं हळूहळू शिकतात पण एकदा त्यांना एखादं काम जमलं की ते काम ते सराईतपणे करतात असं अंबिका टाकळकर यांनी सांगितलं. नृत्य चित्रकलेत पारंगत होतात. त्यांच्याकडून शोभेच्या वस्तू पणत्या तयार करून दिवाळीत त्यांचं प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यातून काहीसं उत्पन्न संस्थेला मिळतं. उत्पन्नापेक्षा या मुलांमध्ये आपणही काही वेगळे करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक आहे असं अंबिका टाकळकर यांनी सांगितलं. जरी यांची वय जास्त असली तरी त्या मानाने आपण एज्युकेशन लेवलवर, म्हणजे जर 15 वर्षाचं मूल असेल तर नॉर्मल मूल 10वीमध्ये असेल, पण इथे आमचा मुलगा 7वीमध्ये असेल, 7वीचा अभ्यासक्रम फॉलो करतो, म्हणजे 4 वर्ष खालचा पण घेतो. आणि एज्युकेशन मध्ये जास्त करून आम्ही ना त्यांना व्यवहार ज्ञान देतो, म्हणजे पेशन्स एक्सचेंज आलं पाहिजे, त्यानंतर फॉर्म भरता आला पाहिजे, नाव, पत्ता, मोबाईल, वेळ सांगता आली पाहिजे. ओके, म्हणजे रोजच्या जगण्यासाठी जे शिक्षण लागतं तर ते सगळ्यात जास्त आम्ही त्यांना द्यायचं प्रयत्न करतो. शाळेतील नवनीत हा मुलगा ज्यावेळी इंग्रजी बोलायला लागतो त्यावेळी तो गतिमंद आहे हे ओळखू येणार नाही. मम्मी वॉज ट्राइंग टू जॉइन इट मुलगा. I was telling to come to join the Zumba. Zumba. Because he is born fat. Who is fat? Amitabh. More. गतिमंद मुलांना सांभाळणं हे पालकांसाठी मोठं आव्हान असतं. आरंभ मध्ये पाठवल्यानंतर पालक निश्चिंत होतात. आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष तर दिल्या जाईलच, त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष दिलं जाईल असा विश्वास त्यांना असतो. आरंभच्या अंबिका टाकळकर यांच्या सोबतीने संगीत शिक्षिका ऋतुजा पाटकर, स्पेशल टीचर अंजली कुलकर्णी, स्पेशल एज्युकेटर स्वाती शहापूरकर, ललिता खापरे आणि सुकन्या देशपांडे या आर्ट आणि क्राफ्ट टीचर मुलांच्या मध्ये रमत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.